ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास महालय पर्वासंबंधी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, 15 दिवसांच्या या महालय पर्व काळात आपण शास्त्रमान्य कर्म केले नाही तर आपल्या पितरांचे विधिवत श्राद्ध कर्म करूनही आपल्या नावे पुण्य जमा होणार नाही हे लक्षात घ्या। मित्रांनो, पूर्ण वर्षभरात महालय पर्वात व मृत तिथीला या दोनच दिवशी आपले पितर आपणासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे असतात, इतर वेळी ते नकारात्मक ऊर्जा देतात। श्राद्धकर्म दोन प्रकारे असते मित्रांनो, पिंडदानयुक्त श्राद्धकर्म व पिंडदान विरहित श्राद्धकर्म। चटावर श्राद्ध, हिरण्यदान, इतरही श्राद्धकर्म तुल्य काही प्रकार आहेत। मातामह श्राद्ध आईच्या वडिलांचे श्राद्धकर्म अश्विन शुक्ल प्रतिपदेला करावे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी, सर्व पित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी। काशी मातृगया वा पितृगया येथे पिंडदानयुक्त श्राद्धकर्म केले तरी दरवर्षी आपल्या घरी श्राद्धकर्म करावे, श्राद्धकर्म बंद करू नये। पितरांचे व आपले संबंध मित्रांनो युगानुयुगाचे असते, ते काही केल्या आपल्याला तोडता येत नाही, आपण तोडू म्हटलं तरी ते तुटत नाही मित्रांनो, कारण वंशवृद्धी सुरूच असते। पितृपक्षात सर्व पितर धरतीवर आपल्या राहत्या घरी येतात, विशेषतः आपल्या मोठ्या मुलाकडून अन्नपाण्याची अपेक्षा करतात। अन्नपाणी मिळाले तर कर्त्यास आशीर्वाद देतात, अन्यथा शिव्याशाप देऊन निघून जातात। मित्रांनो, या काळात आपले पितर कोणत्याही योनीत असो, आपण दिलेले अन्न पाणी व श्राद्धकर्माचा कुठलाही प्रकार त्यांच्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो याची आपण काहीच काळजी करायची गरज नाही। संपूर्ण घराची साफसफाई करा या दिवशी, श्राद्ध ज्या दिवशी आहे त्या दिवशी देवघरातील निर्माल्य काढून टाका, घरात सर्वत्र गंगाजल व गोमूत्र शिंपडा, शुद्धीकरण करून घ्या घराची, पवित्र करा घर, घरात प्रसन्न वातावरण ठेवा, प्रवेशद्वार देवघर तोरण फुलांनी फुलांच्या माळांनी सजवा। मित्रांनो, पितरांना आनंद वाटला पाहिजे घरात येताना। रोज दाराबाहेर पिठाची रांगोळी काढा, दाराच्या चौकटीवर अक्षत व पांढरे फूल ठेवा। आपली पितरपूजा, हवन, अर्धदान, नित्य देवपूजा वेळेवर आटोपून घ्या मित्रांनो। श्राद्धकर्मात पूर्ण सुचिरभूत होऊन नवीन पांढरे रंगाचे सोवळे व धूत वस्त्र नेसावे, आपल्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि मगच पूजेला सुरुवात करा। मित्रांनो, आपल्या घरात दक्षिण भागात चौरंग मांडून पांढरे वस्त्र त्यावर टाका, यावर पितरांचे टाक ठेवा, चौरंगाभोवती रांगोळ्या वगैरे काढा, गोगुळ धूपदीप लावा, तुपाचा दिवा लावा, रांगोळी काढा, रंगीत रांगोळ्या काढा, पांढरे फूल व अक्षत व गोपीचंदन वापरून पंचोपचार पूजा आपण करणार आहोत मित्रांनो पितरांची। आता स्थल आसन पूजा करा, पूर्वेकडे तोंड करून सर्व शुद्धिक्रिया करा, तिलकविधी करा, रक्षासूत्र बांधा, सर्व देवतांना नमस्कार करा, जलशुद्धी, दिशाशुद्धी, भांडशुद्धी करा, देवादिकांना वंदन करा, श्री गणपतीदिकांची प्रार्थना, देशकालादींचा उच्चार करा, आचमन प्राणायाम करा। मित्रांनो, आजच्या विशेष पितर पूजेचा संकल्प सोडा, माझ्या पंचांगाचा रोजचा व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आपण पहा, संकल्पाचे व्हिडिओ सेपरेट दोन दिलेले आहेत ते पहा, या दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या दिवशीचा जो संकल्प आहे पितरपूजेचा तो सोडा। मित्रांनो, अंगण्यास करा, करण्यास करा, यानंतर दक्षिणेकडे तोंड करून बसावे, आपले जानवे अपसव्य करावे आणि पितर टाकाची पंचोपचार पूजा करावी, अन्नाचे पात्र दाखवा, पितर व ब्राह्मण देवता असतील तर त्यांची पूजा करा, अन्यथा अग्नीला घास घाला, शेवटी आपण सर्व परिवारासह जेवायला बसावे, सर्वांनी मिळून उपवास सोडावा। मित्रांनो, या पितरपूजेच्या विधीचा माझा
स्वतंत्र व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आपण पाहू शकता मागील वर्षाचे. या पितर पक्षा करिता मी जवळजवळ 10 व्हिडिओ स्वतंत्र बनवलेले आहेत, ते आपण पहा, त्याचे मार्गदर्शन घ्या आणि त्याप्रमाणे आपण पूजा आजचीही करू शकता. कारण या व्हिडिओत मी ते परत रिपीट करणार नाही मित्रांनो. परोपकार व पितरांची इच्छा असल्यास कोणाचेही श्राद्ध कर्म आपण करू शकता. एखाद्याला आपल्यामुळे जर सद्गती मिळत असेल तर दोघांचाही यात फायदाच आहे मित्रांनो, नुकसान कोणाचे नाही. आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म विधिवत केल्याने आपले कुळदेवता व देहधारी गुरु प्रसन्न होतात मित्रांनो. पितरांच्या आशीर्वादाने आपण सुखी संपन्न समृद्ध होतो. देवतांचा व गुरुचा आशीर्वाद फळाला येण्यास यापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामानाने पितर देवता आपल्याला लगेच रिझल्ट देतात, लगेच फळ प्रदान करतात, कारण आपण त्यांचेच वंश असतो मित्रांनो. ब्राह्मण देवता व नातेवाईक रूपी पितर जेवणाने तृप्त झाले म्हणजे आपले पितर तृप्त झाले असे समजावे. श्राद्धासाठी आपण जावई विवाहित कन्या बहीण व त्यांच्या परिवाराला आपण आमंत्रित करू शकता, अवश्य करा मित्रांनो. श्राद्ध दिवशी आपल्या घरी सोहळ्यात बनवलेले शुद्ध सात्विक ताजे पदार्थ असावेत. उदाहरणार्थ खीर, भात, पोळी, वरण, भाजी, भजे, उडीद वडे, दुधी भोपळा, भेंडी, पारशी दोडकी इत्यादी. मित्रांनो, आपल्या पितरांच्या सद्गती मार्गातील अडथळे कसेही करून दूर करा. आपल्या नावे पुण्य जमा करण्याची सुवर्ण संधी अजिबात सोडू नका मित्रांनो. आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी पितरांना सांगा, त्या सोडवण्याची त्यांना विनंती करा. जे काही मागायचे ते मागा आपल्या पितरांना, आपल्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील मित्रांनो. आणि मग आपण सुखी संपन्न झालात की ईश्वराची निष्काम सेवा करा, ईश्वराला काही मागू नका. भक्ती मार्गच आपल्या मोक्षाचे दार उघडणार आहे मित्रांनो, कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा महालय पर्वासंबंधीचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मताने सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा मित्रांनो. आणि माझा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.